आमचं कुटुंब हे समाज आहे, समाजात लहान रूप आहे. समाजात कसं राहायचं, कसं वागायचं हे व्यक्ती कुटुंबात शिकतो. संख्येचा उल्लेख झाला, जनसंख्या कमी होते फार चिंता आहे. चिंतेचा विषय आहे याचं कारण हे शास्त्र, लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक ते असं सांगतं की 2.1 खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो, पृथ्वीच्या पाठीवर तो राहत नाही. कोणी त्याला मारेल असं नाही, तो काही नसलं संकट तरी तो समाज नष्ट होतो, पुढे चालत नाही. अनेक भाषा अशा नष्ट झाल्या, अनेक समाज असे नष्ट झाले 2.1 खाली येतात. आपल्या देशाची जनसंख्या नीती 1998 वगैरे मध्ये ठरली का 2002 मध्ये ठरली का साल माहित नाही मला, पण त्याच्यातही असं सांगतात की 2.1 खाली नको. 2.1 म्हणजे 0.1 तर माणूस जन्मत नाही ना, कधी 2 जास्ती पाहिजे नाही, 3 पाहिजे कमीत कमी, असं शास्त्र सांग. पण ही संख्या ही याकरता महत्वाची आहे की टिकलं पाहिजे की नाही, टिकलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं, कारण ते आपलं आहे. ते किती चांगलं आहे वाईट आहे हे मूल्यांकन नंतर असतं, ते आपलं आहे. आपण कुटुंबात हेच शिकतो ना, निर्णया प्रकार असतात व्यक्तींच्या कुटुंबात. 4 भाऊ असले, 3 भाऊ असले, 2 भाऊ असले, एक दुसऱ्यासारखा नसतो. स्वभावही कधी कधी अलग असतात, एकमेकांचं पटेलच असं नाही आहे, पण तरी आपलेपणा असतो. अरे मग तो असा वागतो तो तू काही झालं तरी भाऊ आहे माझा. गांधीजींना एक मुलगी भेटली, ते येरवड्याला जन्मली होती, ते त्यांना फिरायची वगैरे मुभा होती, तिथल्या टिपडीवर फिरायला जायचे. परत येताना त्यांना एक मुलगी दिसली, 10 मुलगी, आणि 5 तिचा भाऊ चांगला गले लठ्ठ, तो कडेवर बसला. तर गांधीजी म्हणाले त्या मुलीला, अरे त्याला तो चालतो ना, ते त्याला चालव ना हाताला धरून, खांद्यावर कशाला घेत, ती म्हणे तो चालत नाही कंटाळा कर. अरे तुला त्याला सांग तुला वजन होत नाही का, ती मुलगी म्हणाली वजन आपल्या भावाचं वजन कसं होईल. हा जो आपलेपणा असतो, या आपलेपणातून या सगळ्या गोष्टी आहेत. आपला आहे म्हणूनही ते चाललं पाहिजे, पण ते केवळ आपलं आहे असं नाही आहे. आज जगाला याची आवश्यकता आहे, ही जी आपली संस्कृती आहे जी सगळ्यांना स्वीकार करते,